क्षमा असावी वहिनी साहेब. आपण सर्वांसमक्ष तत्काळ सभा बोलावण्याचं केवळ एकच कारण आहे. आमचा भरलेला राज्यकोष रिकामा होण्याच्या मार्गावर आहे. तर तुम्हा सर्वांची आहे. त्यासाठी आम्हाला इथे का बोलावलं गेलंय कारण समजू शकले नाही. समजू कसं काय शकाल वहिनी साहेब? खजिना पहिल्याप्रमाणे आजही नाच गाण्यावर लुटला जात आहे. राणी साहेब, नाच गाणाऱ्या जी कुर्बानी देतात त्यांचे तर महालवाले उपकार पण नाही मानत. लच्छो, इथे समस्या तुझी नाहीये, खजिन्याची आहे, जो गंगाधरराव दोन्ही हातांनी लुटताय. आणि आपल्या सर्वांना इथे बोलावलं गेलंय आपल्यावर आरोप लावण्यासाठी. ही बैठक ह्या करताच आहे ना? नाही नाही वहिनी साहेब, हे तसं नाहीये. नाही तर मग कोश कुठे गेला? कोण सांगेल, आपण की गंगाधर राव? वहिनी साहेब, आम्ही आपल्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं? आपले प्रधानमंत्री सांगत होते की कोश रीता झाला आहे, ह्याचं उत्तर आम्ही का द्यावं? त्यांनी द्यावं नाहीतर आपण. माफी असावी वहिनी साहेब, ह्याच उत्तर तर आपणच देऊ शकता, कारण की आमच्या भाऊ साहेबांच्या श्रीमंत रघुनाथ रावांच्या देहांतानंतर झांसीच्या सिंहासनावर आमच्या थोरल्या बंधूंच्या ह्या दत्तक पुत्राचा आधार घेऊन आपणच झांशीवर कब्जा केलायत. कब्जा केला? झांसीला त्या धूर्त फिरंग्यांपासून, कारण तुम्ही तर तुमच्या रासलीलेत व्यस्त होतात. आणि जर आम्ही तसं केलं नसतं ना, तर ज्या गादीवर बसून तुम्ही आपला जय जयकार करवताय ना, ती फिरंग्यांच्या कब्जात असती. आणि किल्ल्यावर भगवानही ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडा फडकला असता. बस, बस वहिनी साहेब, आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. काय काय केलेत आपण ते सगळी झांशी जाणते. इथपर्यंत की सत्ता हस्तगत करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मुलाच्या हत्येचं कारस्थान रचलं होतं. ह्यात कुठली नवी गोष्ट आहे? अरे तुम्ही सर्वांनी आपापल्या स्वार्थासाठी वर्षानुवर्ष माझ्यावर हे घाणेरडे आरोप करून अख्ख्या झांसी मध्ये बदनाम करून टाकले. मला या एका अबलीला अशा वेळी अशी गोष्ट काढून माझ्या प्रश्नावर पाणी का टाकताय तुम्ही? झांसीचा कोश कुठे गेला ह्याचं उत्तर तर त्यांनी द्यावं जे स्वतंत्रपणे फिरतात. मला तर बंदी करून ठेवलंय. Thank you.
चाचा जान, गोष्ट तर विचार करण्यासारखी आहे। मोठ्या चाचीजांना तर महालाच्या बाहेर जायची परवानगी नाहीये। तुम्हाला परेशान व्हायचं कारण नाहीये अलीबक्ष। आम्ही शीघ्रच या मामल्याच्या मुळापर्यंत पोहोचू। भगवंता, झांसीचा हा खजिना? झांसीचा नाही, माझा आहे हा, माझा आहे हा। आणि हाच आम्हाला झांसीच्या गादीपर्यंत पोहोचवेल। पण कसं राणे साहेब? ह्याच्याद्वारे आम्ही इतकी दहशत फैलावू की गंगा तर रावला निरुपायाने गादी सोडावी लागेल। दादा आम्ही करतो की नाही बाळा, मी असं होतच करेन। अहो दादा, आम्ही करू ना। ठीक आहे बाळा। स्वातंत्र्य, धरणी मातेचं स्वातंत्र्य, आज हिचीच अब्रू धोक्यात आहे। असा मंत्र मारला, लुटला दोन्ही हाताने, प्रिय वतन हे आमचं, प्रिय वतन हे आमचं। मनू
तू हे हे काय करतेस तू? हात सोलवटलाय तुझा, रक्त येत आहे त्यातून, हे असं काय करतेस तू? तुला दुखत नाही बाळा? दुखणं, हे दुखणं तर काहीच नाही आप्पा. शांता, पूजेचं ताट तयार केलंस का? बहिणी साहेब, मांडवामध्ये पूजेची तयारी झालीय. मी इंदूला घेऊन इंदू जायला तयार झाले. हो, बरंच झालं. कमीत कमी इंदूचं मन तरी रमेल. हो. मनु, काय? चल ना बाळा, पूजेला आरंभ होतोय. नाही नाही आजी साहेब, आम्हाला इथे बरंच काम आहे. दादा, ती एकतारी दाखव. दादा, हे ह्याचे किती पैसे? दोन पैसे. अरे देवा, इतकं महाग? मग नको मला. ठीक आहे. घ्या. हा, मी घेतलाय. जी गोष्ट तुम्हाला आवडली ती सोडून आलात तुम्ही तिथे. आमच्यापाशी एवढे पैसे नव्हते. आपल्यासाठी? आमच्यासाठी? पण आमच्यापाशी पैसे नाहीयेत. आपण ही आमच्याकडून भेट म्हणून ठेवून घ्या. भेट वस्तू? नाही नाही, आम्ही अशी कोणाकडून भेट वस्तू नाही घेत. मग ठीक आहे, याचं मूल्य चुकतं करा. मूल्य? पण ते कसं? फारच सोपं आहे. सोपं आहे? हो, जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा तुम्ही या एकतारीवर फार छान धून वाजवत होता. अशी धून जी मी आधी कधीही ऐकली नव्हती. जर तुम्ही ही एकतारी मला वाजवायला शिकवलीत तर त्या बदल्यात ही आपली. Ah
हे शक्तिदात्री, जीवदात्री देवी, दानवांचा नाश करणारी देवी, रूप दे, विजय दे, यश दे, शक्ती दे आणि शत्रूंचा नाश कर. Hey.